सीपी डॉक्टर वैशाली कडूकर, पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर. उद्या 31 डिसेंबर 2021, सन 2021चा शेवटचा दिवस, तर या 2021ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक असतो. तर त्या अनुषंगाने नववर्षाच्या स्वागतासाठी आपण जी तयारी करत आहोत, ती तयारी करताना पोलीस प्रशासनाने काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत. इनफॅक्ट पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाने आणि गृह विभागाने हे निर्देश जारी केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने काल आपल्याकडून काही नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये आपण उद्याचा जो सरत्या वर्षाचा निरोप आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठीची जी तयारी आहे ती अगदी साधेपणाने आपल्या घरी करायची आहे. पब्लिक प्लेसमध्ये कोणीही त्या ठिकाणी गॅदर होणार नाही आणि कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करणार नाही, कारण आपण पाहिलेलं आहे आणि वाचलेलं देखील आहे की रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याकडे जमावबंदी लागू आहे. म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक रात्री 9 नंतर एकत्र येऊ शकत नाहीत. हे जुने आदेश आहेत आणि त्याची अंमलबजावणी सर्वांकडून होणं अभिप्रेत आहे. तर त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सर्व हॉटेल्सना खाद्यपदार्थ ज्या ठिकाणी विक्री केली जाते किंवा ज्या ठिकाणी सर्व्हिस दिली जाते अशा सर्व ठिकाणी सूचनाही दिलेल्या आहेत की त्यांचं जे नियमित जे काही व्यवसाय आहे किंवा आस्थापना आहे ती जशी यापूर्वी चालू होती त्या पद्धतीनेच चालू राहील. प्रोव्हाइडेड सर्व हॉटेल मालकांनी किंवा त्यांच्या चालकांनी स्वतःची 50% मर्यादा डिक्लेअर करायची आहे, त्या हॉटेलमध्ये बोर्डवर लावायची आहे की या हॉटेलची आसन क्षमता 50% म्हणजे शासनाच्या नियमानुसार 50% इतकी आहे, त्यांनी डिक्लेअर करणं अपेक्षित आहे. आज आणि उद्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन ही सगळी माहिती कलेक्ट करतील आणि उद्या जर कोणत्या हॉटेलवाल्यांनी या 50% कपॅसिटीचं जर उल्लंघन केलं तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, ती दंडात्मकही असेल आणि कायदेशीर कारवाईही असेल. शहरवासियांना या ठिकाणी विनंती आहे की आपण नवीन वर्षाचं स्वागत हे साधेपणाने आणि घरीच करावं, कारण ज्या काही आस्थापना आहेत त्या आस्थापना जरी नववर्षाच्या स्वागतासाठी तयार असतील, काही कार्यक्रम जरी लोकांनी आयोजित केले असतील, तरी हे सर्व कार्यक्रम 11 वाजता थांबवले जातील आणि हे थांबणं अपेक्षित आहे, कारण 11 नंतर कुठलीही आस्थापना ही चालू राहणार नाही. मग ते हॉटेल असो, कोणतंही मंगल कार्यालय असो किंवा कोणताही फंक्शन हॉल असो ज्या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. आणि नेहमीचे जे हॉटेल्स आहेत जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या व्यतिरिक्त जर कोणत्या आस्थापनांना, मग काही मंगल कार्यालय असतील, काही लॉन्स असतील, काही पार्टी फंक्शन हॉल्स असतील, त्यांना जर कार्यक्रमाचं आयोजन करायचं असेल तर त्यांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेणं कंपल्सरी आहे आणि हे देखील कार्यक्रम रात्री 11 वाजता बंद करावे लागतील. यामध्ये देखील सध्या टास्क फोर्सची मीटिंग चालू आहे, याच्यामध्ये नवीन गाईडलाईन्स येण्याची देखील शक्यता आहे, कारण आपण पाहतो आहे की पॉझिटिव्हिटी रेट आपल्या राज्याचा वाढलेला आहे आणि सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये गेलेला आहे. तर या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय आज रात्री पण येऊ शकतील आणि त्याने अजून निर्बंध यामध्ये कठीण होऊ शकतील, तर त्या अनुषंगाने सर्वांनी आपली मानसिकता तयार करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची विनंती पोलीस प्रशासनाकडून राहील की उद्या कोणत्याही परिस्थितीत फटाके वाजवण्यासाठी परवानगी असणार नाही, त्यामुळे जे कोणी फटाके वाजवण्याच्या तयारीत असतील किंवा ज्यांच्याकडे स्टॉक असेल त्यांनी अजिबात फटाके वाजवू नयेत, कारण आमच्या जवळपास 2 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 18 पोलीस निरीक्षक, 44 PSI API आणि 674 इतका मोठा स्टाफ आपण 31 डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी लावलेला आहे. मग जिथं कुठं फटाके वाजतील ती निश्चितच त्या ठिकाणी तत्काळ कारवाई होईल आणि आपल्याला माहिती आहे की आत्ताची ही कारवाई दंडात्मक ॲज वेल ॲज गुन्हा दाखल होणं या दोन्ही स्वरूपात असेल आणि ती अगदी फर्मली आणि स्टर्नली केली जाईल. त्यामुळे सर्व सोलापूरवासियांना विनंती आहे
साधेपणाने घरगुती पद्धतीने आपण नवीन वर्षाचं स्वागत करावं आणि 2021 या वर्षाला निरोप द्यावा.